पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कन्याकुमारच्या समुद्र किनारी असलेल्या विवेकानंद रॉक मेमोरियल मध्ये ध्यान सुरू केलं. याच ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनी ध्यान केलं होतं. कन्याकुमारीत दाखल होताच मोदींनी भगवती अम्मन मंदिरात पूजा केली. त्यानंतर ते ध्यानसाठी बसलेत. उद्या संध्याकाळपर्यंत ते ध्यान करणार असून त्यानंतर ते दिल्लीला रवाना होणार. दरम्यान पंतप्रधानांच्या या दौऱ्याला स्थानिक संघटनांनी मात्र विरोध केला, तर पंतप्रधानांचा हा खाजगी दौरा असल्याचं भाजपनं स्पष्ट केलं.